लाडके अध्यक्ष, सन्माननीय मामा, सन्माननीय सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय जाधव साहेब, कार्याध्यक्ष सन्माननीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नेते मंडळी आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, समग्र देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. निवडणुकीची तयारी ही सुरू झालेली आहे आणि माढा मतदारसंघ हा सध्या देशाच्या पातळीवर चर्चेचा विषय झालेला आहे. माढा मतदारसंघामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. आदरणीय साहेबांनी स्वतः त्या ठिकाणचं प्रतिनिधित्व केलं. सर्वसामान्य जनतेची नाक कशा प्रकारे जोडली जावी, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अश्रू कशा पद्धतीने पुसले जावेत, पुसावेत, ग्रामीण भागातला सातत्यानं दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं अडचणीच्या काळामध्ये मदत करावी हे आदरणीय साहेबांनी आपल्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी दाखवून दिली. आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण, ते गेली सातत्यानं महिनाभर टीव्हीचं बटन दाबलं आणि वर्तमानपत्र उघडलं की माढा हा चर्चेचा विषय आपल्या या निमित्तानं झालेला आहे. गेल्या 2-4 दिवसाच्या काळामध्ये अनेकांनी अनेक फार मोठ्या वर्गणा केल्या. काही मंडळींनी जाण्याची भीती दाखवली, निघूनही गेले. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून स्वागत करतोय. राजकारणाच्या आपल्या सुरुवातीपासून या ठिकाणी संजय बाबांनी आपल्या कर्तबगारीनं संस्था असतील, तालुक्याच्या विकासाची कामं असतील, ते अतिशय नेटकेपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी उभा केलेली आहे. आणि आदरणीय दादा, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय साहेब, आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज संजय मामा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. मी मामाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करून या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद आभार. उभ्या महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता होती ती उत्सुकता आज, ज्या नेतृत्वाची, ज्या कर्तृत्वाची आणि ज्या विचारांची अखंड देशाला आवश्यकता आहे, त्या आदरणीय पवार साहेबांच्या विचारांची कास हाती घेऊन यापुढचं संपूर्ण कर्तृत्व आदरणीय पवार साहेबांसोबत गाजवण्यासाठी सज्ज असणारे आदरणीय संजय मामा शिंदे यांचा पक्ष प्रवेश सर्वांच्या साक्षीने आदरणीय बाबासाहेबांच्या शुभहस्ते सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. या देशाला, या राज्याला ज्याची नितांत आवश्यकता आहे त्या विचारांची कास घेऊन संजय मामा शिंदे या पुढे मार्गक्रमण करणार आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये संजय मामा शिंदे यांच्या कर्तृत्वाला शुभेच्छा देऊया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा झेंडा, हे विचार असेच उंचावत राहावे या शुभेच्छा आजच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने आपण देतो आहोत. आदरणीय संजय मामा शिंदे यांचा पक्ष प्रवेश सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. धन्यवाद आदरणीय साहेब व सर्व सन्माननीय राष्ट्रवादी पुन्हा या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने मान्यवर शुभेच्छा देत